महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। बदलापूर बॅरेज येथील जलवाहिनीतील गळती बंद करण्यासाठी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे। तसेच खरवई येथे एअर वॉल बसवणे व वेल्डिंगचे कामही उद्या करण्यात येणार आहे। त्यासाठी दिनांक 9 सप्टेंबर 2020 व 10 सप्टेंबर 2020 या दोन्ही दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पंपिंग बंद राहणार आहे। त्यामुळे बदलापूर व अंबरनाथ शहराला होणारा पाणीपुरवठा कमी प्रमाणात व कमी दाबाने होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री मखदूम यांनी दिली आहे। बदलापूर बॅरेज इथे पाईपलाईनचं लिकेजचं काम काढायचं आहे, तसंच बदलापूर करवई इथं पण आपल्याकडं पाईपलाईनवरती एअरवॉल बसवायचं आणि वेल्डिंग करायचं काम घ्यायचं आहे। त्यामुळे बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या दरम्यान आपला पंपिंग बंद राहणार असल्यामुळं पाणीपुरवठा कमी प्रमाणात होणार आहे। त्यात पाणी बंद असल्यामुळे 10 तारखेला गुरुवारी पण पाणीपुरवठा थोडा कमी प्रमाणात आणि कमी दाबाने होईल। तरी नागरिकांनी पाणीपुरवठा पाण्याचा वापर काटकसरीने करून MJPला सहकार्य करावं। हा जो पाणीपुरवठ्याचा म्हणजे बंद राहणार आहे पाणीपुरवठा, तो कुठल्या कुठल्या भागांमध्ये? ह्याचा पाणीपुरवठा हा अंबरनाथ शहर, बदलापूर पश्चिम, बदलापूर पूर्व या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार। त्यामुळे नागरिकांनी या माहितीची नोंद घेऊन सहकार्य करावे, तसेच 2 दिवस पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करावा असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने त्यांनी केले आहे। नीलम काळेसह मोहिनी जाधव, आपले बदलापूर।